न्यूज लाइन अचूक वेधक। शिवराय प्रतिष्ठान आयोजित आगाशिवगड व लेण्या दर्शन सहलीला बाळ गोपाळांचा मोठा प्रतिसाद। कराड व परिसरातील शिवप्रेमींनी एकत्र येऊन शिवराय प्रतिष्ठान कराड या संस्थेची स्थापना केली आहे। संस्थेने गत 10 वर्षात मुलांमध्ये इतिहास, पर्यावरण व गडकोटांविषयी आकर्षण व प्रेम निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून अल्पावधीत संस्थेचा नावलौकिक प्राप्त केला आहे। सदाशिवगड ते चौरंगीनाथ, आगाशिवगड ते धुळोबा देवस्थान, जानाईगड ते वसंतगड, पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमांचे यशस्वी आयोजन केले। धुळोबा डोंगर माथ्यावरील मंदिराचा जीर्णोद्धार व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे। लहान मुलांना मोबाईलची सवय जडू नये या उद्देशाने लहान मुलांसाठी आगाशिवगड व गडावरील प्राचीनतम लेण्यांचे दर्शन व लेण्यांविषयी सखोल ज्ञान मिळावे यासाठी दुर्गप्रेमी व इतिहास अभ्यासक के एन देसाई यांचे संवादात्मक व्याख्यान आयोजित केले होते। के एन देसाई यांच्या अभ्यासपूर्ण व अमोघ वाणीने उपस्थित भारावून गेले। शिवराय प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास कराड परिसरातील बालगोपाळ व त्यांच्या पालकांचाही चांगला प्रतिसाद लाभला। गडावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी वीरश्री निर्माण करणाऱ्या जयघोषांनी अवघा परिसर दुमदुमून गेला। मोहिमेत सहभागी सर्व मुलांना शिवराय प्रतिष्ठानकडून भेटवस्तू देण्यात आली। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ब्रिजेश रावळ, रणजित शिंदे यांच्यासह शिवराय प्रतिष्ठानच्या स्त्री पुरुष सदस्यांनी परिश्रम घेतले। द न्यूज लाइन साठी अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, कराड। द न्यूज लाइन अचूक वेधक।